आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी मोठं विधान केलंय. जशी मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी दिली आहे, त्याचप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणीही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देता येईल याची तयारी आणि चर्चा सुरू केली आहे असंही सुभाष देसाई यांनी म्हटलेलं आहे. आता हळूहळू सगळ्या राज्याला ही सवलत मिळायला लागेल. हा ही सुरुवात झालेली आहे, मुंबईनी दिशा दाखवलेली आहे. आता त्यासाठी इतर शहरांमध्ये सुद्धा ही सवलत कशी मिळेल याच्यावर नक्कीच आम्ही सर्व मंडळी विचार करतो. अमरावतीच्या चव्हाळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलंय. रस्त्याच्या बांधकामामध्ये शाळा तुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय. शाळा दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची नितीन गडकरींनी भेट घेतली. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी जरूर पूर्ण करू असं आश्वासन यावेळी नितीन गडकरींनी दिलंय. अमरावतीच्या चव्हाळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलेलं आहे. रस्त्याच्या बांधकामामध्ये शाळा तुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय. शाळा दुरुस्त करून देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांची नितीन गडकरींनी भेट घेतली आणि विद्यार्थ्यांनी केलेली मागणी जरूर पूर्ण करू असं आश्वासन यावेळी नितीन गडकरींनी दिलेलं आहे. यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. लखीमपूर खिरी दुर्घटना प्रकरणी थोड्याच वेळामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणी यूपी पोलिसांनी कोर्टात 5000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. यावर आता सुनावणी होणार आहे. यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली होती, यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. त्याचबरोबर वीरेंद्र शुक्लावर पुरावे लपवल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे.